प्रत्येकाच्या घरात आढळणारा जीव म्हणजेच मच्छर. तर अशा मच्छर असतात तर आपण त्यांना कसं पळवायचं किंवा त्यांच्यावर काय उपाय आहे? बाजारात तर भरपूर सारे उपाय असतात, पण आपण एकदम ऑर्गॅनिक आणि एकदम घरगुती पद्धतीने मच्छर कसे पळवू शकतो तर हेच आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर चालू करूया आपला इंटरेस्टिंग असा व्हिडिओ. तर बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मॉस्किटो स्प्रे वगैरे उपलब्ध असतात, पण त्याने काही ॲलर्जीज होण्याची शक्यता असते. शक्यतो घरात जर लहान मुलं असतील तर अशा प्रकारचे स्प्रे मारणे म्हणजे घातकच असते आणि मच्छरचं चावतात, त्यामुळे जो आपल्या अंगावर रॅशेस येतात. तर मी आज तुमच्याशी मच्छर पळवण्याचा पहिला उपाय शेअर करणार आहे. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि इथे कोकोनट ऑइल घेतलेलं आहे, म्हणजे खोबऱ्याचं ऑइल घेतलं पाहिजे किंवा तुम्ही सरसोचं ऑइल पण यूज करू शकता. तर इथं मी एक टेबलस्पून खोबऱ्याचं ऑइल घेतलेलं आहे आणि आता मी यामध्ये थोडंसं नीम ऑइल ॲड करणार आहे. अतिशय थोडंसं करायचं आहे आपल्याला. तर हे बघा, मी नीम ऑइल ॲड केलेलं आहे आणि इथं आपणाला लागणार आहे थोडासा कापूर. तर हा कापूर मी व्यवस्थित क्रश करून घेणार आहे, त्याची पावडर करायची आहे आपल्याला. तर ह्या बघा, इथं मी आता पावडर करून घेतलेली आहे. हे बघा, एकदम बारीक करून घेतलेली आहे. तर ही पावडर आता या तेलांमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे, म्हणजे कसे या तेलात तो कापूर जो आहे तो व्यवस्थित विरघळेल. आणि एक स्पून घेऊन आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही तेलं आपल्याला एकत्र करायची आहेत व्यवस्थित. कापूर पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे या तेलामध्ये. तर हे बघा, आपलं मिश्रण व्यवस्थित आता तयार आहे. तर आपल्यासाठी आता अजून एक भांडं लागणार आहे, ते म्हणजे अशा प्रकारचं धुपाळणं असेल किंवा कुठलंही भांडं असेल ज्यात तुम्ही धूप वगैरे घालता. तर मी हे ह्या भांडं घेतलेलं आहे, तर तुम्ही कुठलेही घेऊ शकता. आणि आता आपल्याला लागणार आहे तेजपत्ता पानं. तर खरंच ह्याचा जो वास येतो किंवा सुगंध येतो तो खरंच खूप मनाला खूप शांत करतो, त्यामुळे शक्यतो डेली हा उपाय केल्याने आपल्या घरात शांतता राहू शकते किंवा आपलं मन जे आहे प्रसन्न होते. तर तुम्ही अशा प्रकारे सुकलेली जी आपण वेस्ट फुलं असतो तर अशा प्रकारे सुकवून तुम्ही ती यासाठी उपयोगात आणू शकता, मच्छर पळवण्यासाठी. मच्छर मुंग किंवा माशा तर थोडेसे जीव पण याने पळून जातात. तर हे तेल आता मी यामध्ये टाकून घेणार आहे, म्हणजे कसं या तेलात जे मी काही इन्ग्रेडियंट घातलेले आहे ते व्यवस्थित पेट घेतील. तर हे बघा, मी आता हे जे आहे ते सर्व थोडंसं पेटवून घेणार आहे, जाळून घेणार आहे, म्हणजे कसं याचा जो धूर आहे तो पूर्ण पसरेल. तर तुम्हाला अशा प्रकारचा धूर करून तुमच्या खाटीखाली किंवा जिथं मच्छर जास्त प्रमाणात असतात तर तिथं तुम्ही अशा प्रकारे धूर करून ठेवू शकता, त्याने घरातील मच्छर निघून जायला खूपच मदत होईल आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी कशी आपल्या घरात निर्माण होते. तर हा उपाय तुम्ही एकदा नक्की करून बघा, खरंच तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आणि तुमच्या घरातील मच्छर किंवा माशा चिलट असेल तर त्या पण निघून जातील. तर हा उपाय एकदा नक्की करायचा आहे आपल्याला. तुम्ही रात्रीच्या वेळी हा उपाय करू शकता, म्हणजे कसं झोपायला जाण्याच्या अर्धा तास आधी अशा प्रकारे तुम्ही जो पेट जो प्रज्वलित करायचं आहे आणि तुमच्या खाटीखाली किंवा पूर्ण घरात तुम्ही याचं फिरवू शकता, त्याने तुम्हाला खरंच खूप फायदा येईल. चला तर आता आपण बघूया आपला दुसरा जो ट्रिक आहे किंवा दुसरा उपाय आपण कोणता करू शकतो. तर इथं मी कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. कसं असतं, जेव्हा आपण बाहेर प्रवास करत असतो त्यावेळी काय प्रत्येक वेळी अशा प्रकारची सावधानी आपल्याला लागत नाही, पण तुम्ही जेव्हा ट्रेनने प्रवास करता, गाडीने प्रवास करता तर तेव्हा पण आपल्याला मच्छर खूप चावत असतात. तर त्यासाठी हा उपाय आहे. तर इथं मी थोडंसं नीम ऑइल टाकून घेतलेलं आहे. तर एक थोडंसं लावायचं आहे कारण हा आपल्याला स्किनवर अप्लाय करायचं आहे,
त्यामुळे मी हे बघा हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जर हवा असल्या तुम्ही कापूर पण यामध्ये ॲड करू शकता, पण मी केलेला नाही. तर अशा प्रकारचे ऑइल आहे ते आपल्या असं पूर्ण स्किनवर लावून घ्यायचं आहे, त्याने काहीच अफेक्ट होत नाही. तुमच्या मुलांना पण तुम्ही जिती जेव्हा बागेत वगैरे खेळायला जातात, मस्ती मजा करायला जातात, तर त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलांच्या स्किनवर अशा प्रकारचे तेल चोळू शकतो. त्यामुळे काय होईल, मच्छर आपल्या आसपास पण दिसणार नाही आणि मच्छरांपासून आपले संरक्षण होईल बाहेर देखील. तर हा माझा उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत पण तुम्ही शेअर करू शकता. आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी अक्षता इथे सर्व काही आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चॅनलवर माझ्या नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे व्हिडिओ घेऊन येते हे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर हे बघा आपली रेमेडी तयार आहे. तर आता आपण तिसरा आणि शेवटचा उपाय बघूया की आपल्याला मच्छर कशा पळवता येतील किंवा त्यांच्यापासून आपली जी सुटका होऊ शकते. तर त्यासाठी पण मी इथं थोडंसं कोकोनट ऑइल यूज केलेलं आहे. एक चमचाभर थोडंसं कोकोनट ऑइल आपल्याला यूज करायचं आहे. कोकोनट ऑइल सर्व्याप्रमाणे हेल्दी असते, कारण ते आपल्याला स्किनवर कुठल्याच प्रकारचे इफेक्ट होत नाही. तर इथं मी थोडंसं आता नीम ऑइल ॲड करून घेणार आहे. तर हे आता दोन्ही मिश्रण आपल्याला मिक्स करायचे आहे. तर मी क्रश करून घेतलेला इथं कापूर पण यामध्ये टाकणार आहे, म्हणजे कसं याचा सुगंध पण आप सगळीकडे दरवळू शकतो. तर हा बघा एक ते अर्धा स्पून मी यामध्ये कापूर टाकून घेतलेला आहे. आता आपण व्यवस्थित हे जे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याआधी आपण हे बघा मी इथं गार्लिक किंवा लसूण घेतलेला आहे. तर या लसणाचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो हे मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे. तर हे बघा अशा प्रकारच्या सोलून चार गार्लिक किंवा लसूण घ्यायची आहे. व्यवस्थित क्रश करून घ्यायची आहे, म्हणजे कसं त्याच्यातला जो काय सुगंध असेल तो आपल्या पूर्ण तेलात उतरायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही रेमेडी करायची आहे. तर हे व्यवस्थित आता मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. लसणाचं खोबरेल ऑइल आणि आपलं नीम ऑइल यांचं मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. तर आता सध्या दिवाळी होऊन गेलेली आहे आणि सगळ्यांच्या घरात पणत्या अवेलेबल असतातच. तर अशा प्रकारे तुम्हाला एक पणटी घ्यायची आहे. तुम्ही दिवा पण घेऊ शकता, पण मी इथं पणटी घेतलेले आहे. आणि अशा प्रकारे कापसाची वात घालायची आहे. आणि वात घालून झाल्यावर त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. त्याने काय होईल, आपण जेव्हा ही वात प्रज्वलित करू तेव्हा त्याचा सुगंध आहे तो पूर्ण आपल्या रूमवर किंवा जिथं तुम्ही ठेवायचं आहे त्या जागेवर पूर्ण राहील. आणि जसं जसं ही वात गरम होत राहील तर ते पण तेल गरम होतं. आणि जो आपण लसूण घातलेली आहे तर त्याचा पण वास सगळीकडे पसरायला खूप मदत होते. जर घरात लहान मुलं असतील तर अशा प्रकारे आयुर्वेदिक किंवा ऑर्गॅनिक म्हणतात तसे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. कारण काय होतं, जे बाजारात येणारे जे स्प्रे वगैरे असतात ते खूपच मुलांना हार्डले असतात. त्यामुळे अशा प्रकारचे उपाय जे आहे ते तुम्ही नक्की करा. खरंच मच्छरही दिसणार नाही तर माशा पण दिसत नाही. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. अशा प्रकारे पणटी घेऊन तुम्ही तुमच्या पॉटखाली किंवा जिथं तुम्हाला जास्त मच्छर असतात तर तिथं ठेवायची आहे. आणि दारी खिडक्या बंद लावून बंद करून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होईल, जे मच्छर वगैरे असते मरून पडतील आणि आपला जो आहे तो वेळ पण वाचेल. तर माझे हे तिन्ही उपाय तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि त्याचा तुम्हाला कशाप्रकारे उपयोग झाला ते पण सांगा. उद्या भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.